आपली परिस्थिती पाहायला मिळालं. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसवण्यात येते. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील माळ भिवलवाडी गोलभान या दुर्गम भागातील जनतेला दिलासा दिला. आदित्य ठाकरे भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून त्यांनी चर्चा केली. त्यांचा वर्षानुवर्षाचा पाणी प्रश्न मिटेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. भिवलवाडी येथील महिलांनी त्यांना पाणी टंचाईचं गांभीर्य सांगितल्यानंतर सौर ऊर्जेच्या माध्यमातून तातडीनं पाणी पुरवठा करण्याबाबत त्यांनी आश्वस्त केलं. यावेळी ठाकरे म्हणाले की शहापूर पालघर ठाणे भागात पावसाचं पाणी वाहून जातं, त्यामुळे दुर्गम भागात पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. वन तलाव विहिरी यांच्या माध्यमातून भावली धरणाचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी आणून विहिरीला टाकलं जाईल आणि त्यानंतर सोलर पंपने टेकडीवरील गावात ते पोहोचवण्यात येईल. शहापूर तालुक्यातील माळ त्यानंतर पालघर जिल्ह्यातील सावर्डे येथील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन आदित्य ठाकरे यांचा कसारा गटाच्या मथ्यावर असलेल्या आणि ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या डोकावर असलेल्या भिवलवाडी येथे दुपारी 1:30 सुमारास ते गेले. 450 लोकसंख्या असलेल्या या गावातील कुडाच्या घरासमोर रांगोळ्या काढून गावातील महिलांनी पारंपरिक लोकगीत म्हणत आदित्य ठाकरे यांचं स्वागत केलं. शहापूर असेल किंवा एकंदरच पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा आणि नाशिक जिल्हा, इथे ह्या परिसरात आपला खडक जो आहे तिथे पाणी जिरत नाही आणि म्हणून पाणी जे वाहून जातं त्याच्यासाठी पाणी अडवायला आपण वेगळीवेगळी महापालिकेतर्फे धरणं केली होती, पण ती मुंबई महानगरपालिकेने केलेली. आता शासनातर्फे देखील आपण जिथे जिथे वन तलाव असतील, जलकुंभ असतील, विहिरी असतील, यांना एक थोडं पुन्हा जीर्णोद्धार करायला, त्यांचा जे काही नवीन आपण जलपाणी योजना त्याच्यातून करायला आपण इथे फिरत आहोत. बाहुलीचा परवाच एक महत्वाचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांनी मंजूर केलेला आहे आणि घरापर्यंत पाणी कसं येईल ह्याच्यावर आपण आता थोडं सर्वे सुरू केलेलं, निवेदन निघालेले आहेत, लवकरच भूमिपूजन होऊन इथे काम सुरू होईल. की संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आपले, मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, दोघांनी मला आज इथे पाठवलेलं ह्याच करण्यासाठी की लोकांचे आवाज जे आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत ते ऐकून घ्यायला, जी खरी परिस्थिती ती बघून घ्यायला. आपण बघत असाल कलेक्टर महोदय दोन्ही म्हणजे पालघरचे आणि ठाण्याचे आमच्या सोबत फिरत आहेत. जिथे जिथे जातोय तिथे आता मी गुलाबराव पाटील साहेबांशी पण मध्ये बोललो, भुसे साहेब माझ्या बरोबर आहेत, सगळ्या पालकमंत्र्यांशी भेटून बोलून इथे जी आपली MGP जलजीवन मिशनची एक जी काही योजना आहे ती आपण इथे आणत आहोत. कामं सुरू झालेली आहेत. ही जी पाण्याची टंचाई आपल्याला दिसत आहे ती आहे, आत्ता सध्या परिस्थिती आहे, पण एवढे वर्ष 75 बदलले नसताना आता आपण ते बदलत आहोत. रस्ते असतील, वीज असेल किंवा पाण्याची टंचाई असेल ह्याच्यावर कामं मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहेत.